संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। यामध्ये शेतकऱ्यांचं अनेक पिकांचं नुकसान झालंय। या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत। सध्या राज्यामध्ये मॉन्सून पूर्व सरी बरसत आहे। संगमनेर तालुक्यातील घारगाव शेळकेवाडी बोरबण येथे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा ऊस मका डाळिंब इत्यादी पिकांचं नुकसान झालंय। अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं चांगलीच पळापळ उडवली आणि मुसळधार पाऊस इतका झाला की जमिनीच्या काठोकाठ पाण्याने भरल्याचं देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाऊस शेतकऱ्यांना हवाही होता। हवा तर जास्त प्रमाणात होता पण खूप जास्त पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचे बांध या ठिकाणी फुटून गेले आहेत। ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात खूप पाणी जमा झालेलं आहे त्यामुळं आणखी शेतकरी चिंतातूर झालेला आहे। या ठिकाणी अजून काही शेतकऱ्यांचे कांदे शेतात काढून पडलेले आहे त्यांचे अचानक आलेल्या पावसामुळं आणि अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतामध्ये पाणी साचून कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बरं, आता काय काय नुकसान झालेलं आहेत? नक्की नुकसान सध्या या ठिकाणी शेतकरी नवीन मकाची पेरणी केली होती त्याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अजून काही नाही शेंद्री कांद्याचे रोपं वगैरे टाकले असेल ते पण जास्त प्रमाणात नुकसान झालं। तुमचं नाव सांगा। मी जगदीश दात्रक राहणार गारगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी झूम ऑन न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।